हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज 21 जानेवारी, वार आहे रविवार आणि आज आहे पौष पुत्रदा एकादशी. तर आजच्या विज्ञान युगामध्ये ही या व्रताचं महत्व कमी झालेलं नाही आहे. या विज्ञान उपासनेचा जोड देणारं हे व्रत मानलं जातं, कारण या विज्ञान युगामध्ये सुद्धा अध्यात्माची जोड आपल्याला द्यावी लागते आणि प्रार्थनामध्ये प्रचंड ताकद असते. पहा, आयुष्यामध्ये एखादी चांगली गोष्ट घडावी असं जर वाटत असेल तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेक प्रकारचे अध्यात्म सुद्धा असावं लागतं आणि तेव्हा आपल्याला त्या गोष्टीमध्ये यश हे मिळत असतं. आणि या व्रतांच्या दिवशी सुद्धा आपल्याला हाच संदेश मिळत असतो, विज्ञानाच्या मदतीने आज आपण अनेक प्रकारचं दाम्पत्य जीवन किंवा संतान सुख जे आहे तर ते आपण मिळवू शकतो. त्यासोबत विज्ञान सुद्धा अयशस्वी ठरत असतं, अशा वेळेला उपासना कामी येते आणि व्रताच्या माध्यमातून आपल्याला ती करावी लागते. तर असं शास्त्र सांगतं, ज्योतिषशास्त्र सांगतं. तर पहा, संतान प्राप्ती झाल्यानंतर आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी आपल्याला हे व्रत करायचं असतं, कारण त्यांची प्रगती सुद्धा ही पालकांसाठी तेवढीच महत्वाची असते आणि त्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा त्यासाठी हे व्रत केलं जातं. त्याचबरोबर ज्यांना संतान प्राप्ती नाही किंवा एखाद्या व्यक्तीला मुलगा हवा आहे किंवा मुलगी हवी आहे तर त्यांनी सुद्धा हे व्रत केलं तर नक्कीच त्यांच्या मनासारख्या सर्व गोष्टी घडत असतात असं सुद्धा म्हटलं जातं. संतान प्राप्तीसाठी हे व्रत अतिशय महत्वाचं मानलं जातं आणि आपल्याला या दिवशी जर शक्य असेल तर आवर्जून आपल्याला हा उपाय सुद्धा करायचा आहे. तर बघा, तुमच्यासोबत मी बरेचसे उपाय ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले नसतील तर चॅनलला व्हिजिट करून नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाचा आणि प्रभावी उपाय शेअर करणार आहे. तर आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे, त्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबीही नष्ट होईल आणि आपल्या घराची, मुलांची आणि आपल्या पतीची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होईल. तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर बघा, कधी कधी आपली जी मुलं आहेत तर ती खूप अचानकपणे हट्टीपणा करायला लागतात, चिडचिडेपणा करत असतात. तर बघा, तुमची मुलं जी आहेत तर ती खूप दिवसांपूर्वी हुशार होती, पण अचानकपणे मुलांचा अभ्यासातली जी गोडी आहे तर ती कमी झालेली असेल किंवा त्यांना अभ्यास करावा वाटत नसेल, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल. त्याचबरोबर तुमच्या घरातली जी मोठी मुलं मुली आहेत तर त्यांचे विवाह जुळत नसतील, विवाह जुळण्यामध्ये त्यांच्या काही ना काही अडचणी येत असतील, जसं की कुंडलीमध्ये काही ना काही अडचणी असतात. तर अशा वेळेला बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर यासारख्या अडचणी आपल्या घरामध्ये व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला हा पितृदोष दूर करायचा आहे आणि दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न सुद्धा करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मुलांसोबत या जर तुमच्या गोष्टी घडत असतील आणि तुमची मुलं जर वारंवार चिडचिडेपणा, हट्टीपणा करत असतील आणि तुमचं सांगितलेलं ऐकत नसेल, वाईट व्यसन त्यांना लागलेलं असेल, वाईट संगत जर त्यांना लागलेली असेल, मुलांचे विवाह जुळत नसतील किंवा त्यांना नोकरी प्राप्तीमध्ये जर प्रॉब्लेम येत असतील, कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, मुला सारखे आजारी पडत असतील, तर खास करून अशा मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे, खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक बेलपत्र सुद्धा घ्यायचं आहे आणि या 3 वस्तू तुम्हाला घेऊन तुमच्या मुलांवर 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे. 7 वेळेला तुम्ही वर खाली उतरवलं तरीही चालेल किंवा घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही या वस्तू 7 वेळेला उतरवून घेतल्या तरीही चालतील. तर तुमची मुलं जर बाहेर शिकायला असतील आणि हॉस्टेलवरती राहत असतील तर अशा वेळेला तुमच्या मुलांचा जो फोटो आहे तर त्या फोटोवरनं सुद्धा तुम्ही 7 वेळेला उतरून घेतलं तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला या बेलपत्र मुलांवरून उतरवल्यामुळे त्या मुलांमधले जे काही दोष आहेत, नकारात्मकता आहे, तर ती संपूर्णपणे दूर होते आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. पुत्रदा एकादशी जी आहे तर ती मुलांच्या कल्याणासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि संतान प्राप्तीसाठी अतिशय महत्वाची अशी मानली जाते आणि त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. आई करू शकते, वडील पण करू शकतात, ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे. तर हा आजचा एकादशीचा दिवस आहे तर तो उपाय
उपाय करण्यासाठी खूप महत्त्वाचा असा मानला जातो. आणि त्यानंतर आपल्याला दुसरा अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे प्रगतीसाठी मुलांच्या आणि घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी हा दुसरा उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला ज्यामध्ये तुम्ही कापूर जाळता तर ते कापराचं भांडं तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. शुद्ध गाईचं तूप त्याच्यामध्ये 2-3 थेंब टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 2 लवंगा आणि पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे. पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल. आणि या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातली जी आजारी व्यक्ती आहे, जी वारंवार आजारी पडत असेल, तर त्या व्यक्तीवरनं किंवा ती एखादी व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये चिडचिडेपणा करत असेल, भांडण करत असेल, तर त्या व्यक्तीवरनं या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत. डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा वर खाली तुम्हाला 7 वेळेला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि तिथे तुम्हाला या कापरासोबत प्रज्वलित करायच्या आहेत आणि जाळायच्या आहेत. घराचा मुख्य दरवाजा आपल्याला उघडा ठेवायचा आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे. कारण आपला घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचं पूर्ण सर्वस्व असतो आणि तिथूनच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते. चांगले वाईट लोक सुद्धा यामधूनच प्रवेश करत असतात. त्यानंतर आपल्याला हे संपूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा साधा सोपा उपाय करायचा आहे. त्यामुळे आपल्या घरामधली जी काही कटकट असतील, भांडणं असतील, आजारपण असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतील. आणि आपल्या घरामध्ये ज्या प्रकारच्या पैशाच्या अडचणी असतील, आर्थिक समस्या असतील, पैसा जर आपल्या घरामध्ये आलेला टिकत नसेल तर यासारख्या ज्या काही समस्या असतील तर त्या सुद्धा यामुळे दूर होतील. आपल्या हातून जर पैसा जास्त खर्च होत असेल किंवा हातात पैसा टिकत नसेल तर त्यासाठी तुम्हाला या दिवशी 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर या कापराच्या वड्या तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये किंवा एखाद्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत आणि ते तुम्हाला कापराच्या वड्या तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि भगवान कुबेर सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम टिकून राहतो. कारण कापूर जो आहे तर तो नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो. आणि आपण जेव्हा कापूर आपल्या तिजोरीमध्ये ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी आणि कुबेर होता हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या पैशाच्या सर्व प्रकारच्या अडचणी या सुद्धा नष्ट होतात. मग तुमच्या घरामध्ये जर पैशाच्या अडचणी येत असतील तर हा सुद्धा एक उपाय तुम्ही नक्की करून बघा. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर अन्नाची कमतरता भासत असेल तर दररोज संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, घरामध्ये एक कापराची वडी तुम्हाला जाळायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा हा वास राहतो. घरामध्ये कापूर जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू लागतो आणि कुटुंबामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि प्रत्येकजण नेहमी निरोगी राहतो. तर त्यामुळे तुम्ही हा उपाय सुद्धा एक करू शकता, रोज तुम्ही करू शकता. तर तुमच्यासोबत मी बरेचसे उपाय शेअर केलेले आहेत. तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला सांगितलेला उपाय करायचा आहे. पहिला उपाय जो तुम्हाला मी मुलांसाठी सांगितलेला आहे तर तो तर तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी करायचा आहे. दुसरा जो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो आपल्या घराच्या प्रगतीसाठी, घरातल्या कर्त्या पुरुषाच्या प्रगतीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की आवर्जून करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.